इयत्ता 5वी, धडा 2, बंडूची इजार, पान क्रमांक 2. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. म्हणजेच काय मुलांनो, तर हा जो बंडू नावाचा एक व्यक्ती होता तो अतिशय शांत आणि कष्टाळू होता. तो काय करायचा, तर स्वतःचं काम करायचं आणि स्वतः स्वतःच्याच कामामध्ये व्यस्त असायचा. त्यालाच आपण काय म्हणायचं, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा काय होता स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा होती. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम होता. दिनक्रम म्हणजेच काय, तर दिवसभरात तो काय काय करेल, तर अशा प्रकारे तो सकाळी लवकर उठणार, शेतात जाणार, दिवसभर शेतीची कामं करणार आणि सर्व कामं आटोपून झाल्यावर पुन्हा तो त्याच्या घरी येणार. यालाच काय म्हणायचं, तर हा सगळं त्याचा दिवसभराचा दिनक्रम होता. आणि मग घरी आल्यावरती आपल्या मुलीशी खेळायचं आणि कट्ट्यावर म्हणजेच कुठेतरी बाहेर कट्टा आहे तिथे चक्कर मारून यायची असा त्याचा काय होता दिवसाचा एक क्रम होता. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू, तो कोणत्या रंगाचा होता, तर सावळ्या रंगाचा. शिडशिडीत अंगकाठी म्हणजे काय, तर सडपातळ. आणि नाकासमोर चालणारा, नाकासमोर म्हणजे सरळ मार्गाने चालणारा. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. इजार म्हणजेच काय, तर आत्ताच्या भाषेत आपण त्याला पॅन्ट म्हणू. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे बघा, इथे काय झालं, त्यांनी दरवर्षी कष्ट केल्यानंतर पीक पाणी चांगलं आल्यानंतर एका वर्षी त्यांनी असं ठरवलं की चला या वर्षी आपण बंडूने ठरवलं की आपल्या कुटुंबासाठी आपण नवे कपडे घेऊया. नवे कपडे घेतले आणि त्याने काय केलं, स्वतःसाठी एक पॅन्ट शिवली, इजार म्हणजेच. आणि धोंडू मामाकडे त्यांनी कपडे शिवले, पण झालं असं की त्यांचा अंदाज चुकल्यामुळे त्याला ती पॅन्ट जरा लांब झालेली आपल्याला दिसून येते. मग तो काय विचार करतो बघा, इथे दाखवलं आहे, अर इजार जरा लांब झाली आहे. म्हणजे इजार कशी झाली, लांब म्हणजे मोठी झाली आहे, पायापर्यंत गेली की नाही ती. पुढे काय म्हणतो आहे बघा, चांगली 4 बोटं लांब झाली आहे. आता पुन्हा धोंडू मामाकडं जायचं म्हणजे तो काय विचार करायला लागला की इजार एवढी लांब झाली आहे, आता परत धोंडू मामांकडे जा, त्यांना सांगा इजारी कमी करून द्या. त्यापेक्षा ते काय विचार करतो तो बघा, तो म्हणतो त्याच्या बायकोला, अगं इजार जरा 4 बोटं कमी करून टाक, घालतीस का? काय म्हणतो बंडू बायकोला, इजार 4 बोटं म्हणजे 4 बोटं जराशी कमी करून ती शिवून देतेस का, टाकं घालतेस का, म्हणजेच काय शिवून देतेस का? बायको काय म्हणते बघा, अहो सकाळी सकाळी आणि काय हे, जेवण बनवायचं आहे, नीताच्या शाळेत जायचं आहे, मला नाही जमणार. बायको साफ काय करते, तर त्याला नकार देते. बायको म्हणते मला काही हे काम करायला जमणार नाही, कारण काय करायचं होतं बायकोला, त्याच्या नीताच्या शाळेत जायचं होतं आणि जेवण बनवायचं होतं. पुढे काय झालं, त्याने विचार केला की आता आपण आपल्या बहिणीला हे काम सांगावं, म्हणून त्याने आवाज दिला, सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाकं घालतीस का? त्याने तोच प्रश्न आपल्या बहिणीला केला की अगं इजारीचे 4 बोटं कमी करून ती मला शिवून देतेस का? बघा त्याची बहीण म्हणजे सुबा काय म्हणते, नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. बहीण पण काय करते, बंडूला स्पष्ट नकार देते. आणि ती काय सांगते, कारण काय सांगते, तर तिला खूप अभ्यास आहे आणि तिच्या कॉलेजचीसुद्धा वेळ होणार आहे
आणि ती काय म्हणते की तू हे काम कोणाला सांग, आईला सांग. पुढे बघा, बंडू आईकडे जातो, आईला म्हणतो, आई ए आई, इजार जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का? बघा आता आई काय म्हणते बंडूची, ठेव तिकडं तुझी इजार, हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. बघा बंडूची आई म्हणते, बघा बंडूच्या आईचे हात इथे दिसतात आपल्याला, ती म्हणते की तुझी इजार तिकडेच ठेव, इथे, हिथं म्हणजे काय तर इथे माझं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. हाताचे तुकडे पडणे म्हणजेच काय तर हाताला खूप त्रास होतो आहे, हाताला छाले सुरकुत्या पडल्यात, खूप त्रास होतो आहे, तर मी तुला इजार कशी काय शिवून देऊ, असं तिचं म्हणणं होतं. पुढे बघा, आईने इजार एका कोनाड्यात फेकली, बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. बघा आता इथे बायकोला काय वाटतं आहे, सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती, म्हणजे ती तिच्या मनामनात विचारच करते की बायको विचार करायला लाग, सकाळीच इजार दुरुस्त केली असती तर बरं झालं असतं. आणि या विचाराने ती काय करते तर बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बघा इथे आपल्याला दिसतं आहे तिने काय केलं, बायकोने तर इजारीचे पाय थोडेसे चार बोटं कापले आणि दुमडून टाके घालून ठेवले. पुढे बघा, आता ही आहे बहीण, बहिणीला वाटतं आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. सुरुवातीला तिने नकार दिला बरं का, पण नंतर मात्र तिला त्याचा पश्चाताप झाला आणि तिला असं वाटलं एवढं काम तर मी दादाचं करायलाच हवं. म्हणून बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. बहिणीने काय केलं तेच केलं, चार बोटे इजार कमी केली आणि दुमडून टाके घातले. पुढे बघा, इथे आई दिसते, आई काय म्हणते, उगा खे कसले पोरावर, एवढा राब राब राबतो आहे पोरगा. बघा इथे आईला पण पश्चाताप होतो आणि आई पण काय करते, बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून चार बोटं कापलेली इजार पुन्हा तिला टाके घालते. नंतर सर्व कामं आटोपून जेव्हा बंडू घरी येतो तेव्हा बघा, आपलं काम आपणच केलेलं बरं, सकाळी काय झालं होतं बघा, बहिणीने नकार दिला, बायकोने नकार दिला, आईने नकार दिला, मग शेवटी बंडू घरी आल्यावर त्याला काय वाटलं की चला आपली इजार काय करूया आपणच घेऊया आणि तिला चार बोटं टाके घालूया आणि आपलं काम आपणच केलेलं बरं कोणाला सांगण्यापेक्षा. पुढे बघा, बंडू इजारीचे पाय चार बोटं कापतो आणि टाके घालतो. इथे बंडूसुद्धा इजारीचे चार बोटे कापत आहे आणि त्याला टाके घालून तो ते पुन्हा शिवत आहे. शिवून झाल्यानंतर काय गंमत झाली बघा, आ बघा दिसते तुम्हाला, लांब होणारी इजार इथे बंडूला कमी झालेली, आखूड झालेली दिसते. बघा पुढे काय झालं, सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात, बायको, मुलगी आणि आई. आणि मग बायको काय म्हणते, मी इजार चार बोटं कापली. बहीण म्हणते मी पण. आई म्हणते अगो बया मी पण इजार चार बोटं कापली आणि मी पण. आणि चौघेही खळखळून हसतात. बघा मुलांनो इथे गंमतच झाली की नाही, सकाळी जर बंडूने सांगितल्या जर बायकोने होकार दिला असता तर त्याच वेळेला ते काम झालं असतं. सुरुवातीला नकार दिला आणि नंतर प्रत्येकाला असं वाटलं की आपण उगाच नाही म्हटलो आणि प्रत्येकाने काय केलं, चार चार बोटं इजार कापली आणि काय झालं, मग बंडूची इजार आखूड झाली.